नमस्कार, छायास किचन मध्ये आज आपण बनवणार आहोत अगदी हॉटेल मध्ये मिळते तशीच पनीर चिल्ली घरच्या घरीच अगदी बेसिक सामानामध्ये कशी बनवायची ते बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। तर तुम्ही या पद्धतीने जर पनीर चिल्ली घरी बनवली तर तुम्ही हॉटेल मध्ये कधीच पनीर चिल्ली खाणार नाही, इतकी सोपी आहे। तर तुम्ही घरीच बनवू शकता, तर त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। तर पनीर चिली बनवण्यासाठी मी इथे 200 ग्रॅम पनीर घेतले आणि ते असं मोठ्याला कापून घेतले। हे असं मोठ्याला छान वाटतं, तर हे छान असं स्वच्छ धुवून मी कापून घेतले। आणि इथे मी एक मोठी शिमला मिर्च घेतलेली आहे, ती अशी मोठ्यालीच कापून घ्यायची, छोट्याली नाही कापायची। आणि इथे मी कांद्याची पात पण अशी बारीक कापून घेतली आणि कांद्याचा पांढरा पार्ट मी खालचा असा बारीक कापून घेतला आहे। आणि एक मोठा कांदा असा मी त्याचे पल्प काढून घेतलेत। आणि इथे मी रेड चिली सॉस घेतले 2 चमचे, 2 चमचे सोया सॉस घेतले आणि 2 चमचे ग्रीन चिली सॉस। आणि इथे अद्रक लसूण पेस्ट करून घेतली मी। आणि इथे मी लसूण आणि हिरवी मिरची अशी बारीक कापून घेतली आणि 1 चमचा व्हिनेगर। आता सगळ्यात आधी आपण पनीरला कोटिंग करून घेऊ। तर इथे मी एका बाउलमध्ये पनीर घेतली आहे आणि यामध्ये आता आपण 2 चमचे कॉर्नफ्लावर घेऊ आणि 1 चमचा मैदा आणि 1 चमचा मी लाल मिर्च पावडर घेते इथे आणि 1 चमचा मीठ। तर आपल्याला नंतर पण मीठ घ्यायचं आहे आणि सॉसमध्ये पण मीठ असतं, त्यामुळे इथे जरा थोडंसं प्रमाणातच मीठ टाकायचं आहे। आता याला आपण छान मिक्स करून घेऊ आणि थोडंसं पाणी टाकून असं त्याला कोटिंग करून घेऊ व्यवस्थित। ही कोटिंग खूप महत्त्वाची असते, कारण कोटिंग छान आली ना आपल्या पनीरला, छान होतं आपलं पनीर आणि खाली चिपकत पण नाही। हे पा, मस्त कोटिंग झालेली आहे आणि जास्त पाणी टाकायचं नाही म्हणजे कोटिंग व्यवस्थित बसत नाही त्याला। तर इथे मी तेल तापायला ठेवलं एकीकडे कढईमध्ये। आता याला आपण फ्राय करून घेऊ आणि पनीर टाकून झालं ना लगेच नाही हलवायचं, नाहीतर मग त्याची कोटिंग निघून जाते। तर थोडं सेट झालं ना मग हलवायचं पनीर आपलं। आणि पनीर टाकताना एक एक पीस टाकायचा, एकदम नाही टाकायचं सगळं, म्हणजे एकमेकाला चिपकणार नाही ते। आणि थोडंसं असं सेट झालं ना पनीर, हळू असं हलवायचं। तुम्ही बघू शकता किती इझी पलटले जाते ते। तर याला असं गोल्डन कलर येऊपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये। तुम्ही बघू शकता कलर चेंज होतोय आपल्या पनीरचा। हे पहा किती छान कलर आलाय आणि कोटिंग पण खूप छान बसलेली आहे आपल्या पनीरला। आणि हे सगळं मीडियम गॅसवरच आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता किती छान कोटिंग बसली आपल्या पनीरला आणि किती क्रिस्पी झालंय। आता हे बाकीचं पण मी फ्राय करून घेते तेलामध्ये। तुम्ही बघू शकता बाकीचं पण आपलं फ्राय करून झालेलं आहे आणि खूप छान कलर आलाय। आता याला आपण काढून घेऊ आणि याच कढईमधलं मी थोडंसं तेल काढून घेतलंय आणि अगदी थोडंसंच ठेवलंय। तर यामध्ये आपण लसूण आणि हिरवी मिरची बारीक कापून घेतली होती ती टाकून घेऊ आणि ही परतून घेऊ जरा। तर हे चायनीज पदार्थ मोठ्या गॅसवरच परतले जातात, त्यामुळे गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि पटपट परतून घ्यायचं आहे। आता आपण कांद्याच्या पातीचा खालचा पार्ट आहे पांढरा, तो पण टाकून घेऊ आणि हा पण थोडंसं परतून घेऊ आणि हा पण थोडंसं परतून झाले। आता आपण कांदा आणि शिमला मिर्च टाकून घेऊ। तर हे चायनीज पदार्थामध्ये आपल्या भाज्या जास्त नाही परतत, थोड्याशाच एकदम फ्राय करायच्या असतात। तर हे कांदा टाकून घेऊ आपण आणि कांदा पण परतून घेऊ थोडासा। आणि आता शिमला मिर्च आणि आपण कांद्याची पात बारीक कापून घेतलेली आहे ती पण टाकून घेऊ आणि हे पण हलवून घेऊ जरा। तर आपलं शिमला मिर्च आणि कांदा पण थोडासा परतून झालाय। आता यामध्ये आपण अद्रक आणि लसूण पेस्ट करून घेतली होती ती टाकून घेऊ। तर अद्रक लसूण पेस्ट आपल्याला हे भाज्या परतल्या ना नंतर टाकायचं, त्याने काय होतं आपलं अद्रक आणि पेस्टनी खालीच आपल्या तळाला कढईला लागत नाही।
आणि आधी टाकलं ना अद्रक लसूण पेस्ट आपण ती कढईला लागते, त्यामुळे हे नंतरच टाकायचं आणि अगदी थोडं परतून घ्यायचं. आता यामध्ये आपण सॉस टाकून घेऊ. तर इथे मी रेड चिली सॉस टाकून घेतले, ग्रीन चिली सॉस, आणि इथे मी सोया सॉस टाकते 2 चमचे, डार्क सोया सॉस आहे. आणि आपण व्हिनेगर घेतलं होतं 1 चमचा, ते पण टाकून घेऊ. आणि टोमॅटो कचप टाकते मी इथं, टोमॅटो सॉस. तर हे मी 2-3 चमचे टाकले, याने काय होतं खूप छान फ्लेवर येतो आणि टेस्ट पण खूप छान लागते टोमॅटो सॉसनी. तर मी 2-3 चमचे टाकले यामध्ये. आणि हे आपण सॉस टाकले ना जास्त नाही परतून घ्यायचं, थोडंसं हलवून घ्यायचं फक्त, नाहीतर मग आपले सॉस सुकून जातं आणि कोरडं होतं आपलं मिश्रण सगळं. तर यामध्ये मी आता आपण पनीर फ्राय करून घेतलं होतं ते टाकून घेऊ. आणि हे पनीर टाकल्यानंतर पटपट थोडंसं हलवून घ्यायचं आहे, नाहीतर मग आपलं पनीर चिली सगळं सुकून जाईल. तर इथे मी थोडंसं मीठ टाकते, आपण आधी टाकलेलं आहे आणि सॉसमध्ये पण मीठ असतं, त्यामुळे इथे जरा प्रमाणातच मीठ टाकायचं, नाहीतर आपली पनीर चिली खारट होते मग. तर हे मी थोडंसं परतून घेते. तर तुम्हाला सुकी पनीर चिली लागत असेल तर तुम्ही या स्टेजवर आपण उतरून घ्यायची आणि सर्व्ह करायची. तर आपली पनीर चिली तयार आहे. आणि तुम्हाला जर ओलसर लागत असेल पनीर चिली तर तुम्ही इथे काय करायचं, 1 चमचा कॉर्नफ्लावर पाण्यामध्ये मिक्स करायचं थोड्याशा पाण्यात आणि याच्यामध्ये टाकून द्यायचं. तर तुम्हाला दाखवते मी आता. तर इथे मी 1 चमचाभर कॉर्नफ्लावर घेतले आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन मिक्स करायचं, म्हणजे कॉर्नफ्लावरच्या गुठळ्या राहणार नाही. आणि यामध्ये टाकून देऊन आता आपल्याला हलवून घ्यायचंय, अगदी व्यवस्थित हलवून घ्यायचंय त्याला पटपट, आणि थोडंसं शिजून द्यायचं, नाहीतर मग आपली पनीर चिली पुन्हा कोरडी होईल. तर तुम्ही बघू शकता पटपट मी हलवून घेतलंय आपलं कॉर्नफ्लावर टाकल्यानंतर. तर तुम्ही बघू शकता किती ओलसर पण आला याला. तर आपली ओलसर अशी पनीर चिली तयार आहे. तुम्ही बघू शकता कलर पण खूप छान आलेला आहे. आणि याच्यावरती तुम्हाला काळी मिरी पावडर टाकायची असेल तुम्ही टाकू शकता, त्याने पण खूप छान फ्लेवर येतो. पण सध्या गर्मी चालू आहे त्यामुळे मी नाही टाकलेलं. तर तुम्ही बघू शकता आपली पनीर चिली खूप छान अशी बनून तयार आहे. तर हॉटेलसारखी अगदी घरच्या घरीच तुम्ही पनीर चिली बनवू शकता, तेही एकदम बेसिक सामानामध्ये. तर तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कोपऱ्यामध्ये बेल आयकॉन आहे ते पण दाबा, म्हणजे माझे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला पडतील. अशाच छान छान रेसिपी बरोबर पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.